कोकणात निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडतोय आणि आज काका पुतण्याची तोफ तळ कोकणामध्ये धडाडणार आहे. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरलेत, तर विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत आणि त्यामुळे आता या दोघांच्या निशाण्यावरती कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज ठाकरे आज नारायण राणेंसाठी कणकवलीमध्ये सभा घेणार आहेत. कोकणात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, त्यामुळे या प्रचारसभेत राज ठाकरे काय बोलणार हे पाहावं लागेल. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुरळा पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. धाराशिवमधील कन्या प्रशाल यावेळी ठाकरेंची तोफ कुणावरती धडाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावरती आहेत. फडणवीस उदयनराजेंसाठी मैदानात उतरले असून ते मतदारांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजीतील प्रचार रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराकरता बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज 4 जाहीर सभा होणार आहेत. ते बारामती तालुक्यातील मतदारांशी संवाद साधतायत, गाठीभेटी घेत आहेत. पवार यांच्या दौऱ्यादरम्यान एकच वादा अजितदादा असा जयघोष देखील सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरता लेगीसाठी वडील मैदानात उतरलेत. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची वरवणमध्ये सभा होणार आहे. या सभेला आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सातत्यानं महाराष्ट्र दौरे सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळा महाराष्ट्रात येतात यातून आत्मविश्वास नाही हेच दिसतंय असं शरद पवार म्हणालेत. आणि मोदी यांची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठे सांभाळलं असं म्हणत पवारांनी मोदींवरती घणाघाती टीका केली. निवडणुकांच्या 3 टप्प्यानंतर आता 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांचा प्रचार करताना सर्वच पक्ष दिसत आहेत. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील 7 जागांसाठी सलग 2 दिवस प्रचार करणार असून त्यांच्या जाहीर सभा पार पडणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटण्यामागचं कारण स्पष्ट केलं. मी जरांगे पाटलांना सोबत घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत जाऊ असं म्हटलं आणि महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ऊसतोड मजूर महामंडळाचं श्रेय मला मिळेल म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही. 5 वर्ष मी मंत्री होते त्यावेळी मी म्हणायचे मला ऊसतोड कामगारांचं बघू द्या, पण दुसरीकडेच जबाबदारी दिली आणि काम झालंच नाही असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे पंकजा मुंडे यांना श्रेय कोण घेऊ देत नव्हतं यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र सोडलंय. आदित्य ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेतात, मग तुमच्याकडे कसलं हिंदुत्व शिल्लक आहे असं सवाल केसरकरांनी ठाकरेंना विचारला. तर पाकिस्तान जिंकल्यावरती फटाके वाजवणारी लोक उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला आहेत असा घणाघात देखील दीपक केसरकरांनी केला. आदित्य ठाकरेंनी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केला, आम्ही काँग्रेससोबत वैचारिक वाद सोडून गरज होती तिथेच पाठिंबा दिलाय, मात्र मागील 10 वर्षात सत्तेत राहिल्यानंतरही भाजपला काँग्रेसनं 75 वर्षात काय केलं हे विचारावं लागतंय, मात्र सत्तेतल्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे भाजप सांगत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भरसभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा कारखान्यातील भंगार विक्री केल्याचे पुरावे सादर केले. यावेळी टीका करताना ओमराजेंनी विकलेलं 1 कोटींचं भंगार विकत घेणाऱ्याला 2 दिवसात लोकांसमोर आणणार असा दावा त्यांनी केला. रामदास कदम यांनी जाहीर सभेत सुषमा अंधारेंवरती टीका केली होती आणि त्याला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांच्यावर जसे संस्कार झाले ते तसंच बोलतात असं म्हणत त्यांनी रामदास कदमांसोबतच योगेश कदम यांना देखील टोला लगावला. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात, अपघात होता की घातपात याचा पोलिसांनी शोध लावावा अशी मागणी अंधारेंनी केली आहे. तर आम्ही जिवंत राहू नये असं प्रशासनाला वाटतंय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अविनाश जाधव यांनी सराफाकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि मारहाण प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सर्वच पक्ष प्रचार करतायत. उरलेल्या 2 दिवसात मतदारांशी थेट संवाद साधून प्रचाराचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होताना दिसतोय. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यासोबतच की अंतरिम जामीन देण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे असं विधान कोर्टानं केलंय.
माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. गंगाधर गाडे यांनी लाखो आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते घडवले, त्यामुळे त्यांच्या निधनानं आंबेडकर चळवळीला मोठा धक्का बसलाय. पालघरच्या जव्हारमध्ये 100 खाटांचं शिशु माता संगोपन केंद्र उभारलं जात आहे. कुपोषित बालकांना या केंद्रात दाखल करून त्यांच्यावरती उपचार केले जाणार आहेत. अमृता फडणवीसांच्या हस्ते या केंद्राचं भूमिपूजन झालं. केंद्र शासनानं कांदा निर्यातीला परवानगी देत व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. कांदा निर्यातीला अखेर केंद्रानं परवानगी दिली. कांदा निर्यात खुली केल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र दुसरीकडे निर्यात खुली केली तरी मनमाड आणि नांदगावसह नाशिकमधील बहुतांश बाजार समित्यांमध्ये गेल्या 35 दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. त्यामुळे निर्यात खुली होऊनही लिलाव बंद असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. कांदा निर्यात बंदी उठवल्यानं भारती पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल असं वक्तव्य त्यांनी केलं. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या भावात 300 ते 500 रुपयांची वाढ झाली. सरकारच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. तर निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. लासलगावात निर्यात खुली होताच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी सुधारणा झाली. कांद्याला सरासरी 2300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय. मात्र मनमाड, मालेगाव आणि नांदगावसह काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंदच आहेत. कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. निर्यात बंदी उठली असं वाटत असलं तरी निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केलाय. नागपुरातील अंबाझरी तलावाच्या प्रवाहात नियमांचं उल्लंघन करून स्वामी विवेकानंदांचं स्मारक बांधण्यात आलं आणि या स्मारकामुळे अंबाझरी तलावाच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे स्मारकाच्या अवैध बांधकामासाठी परवानगी देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची नावं 7 मे पर्यंत सांगावीत असे आदेश न्यायालयानं महापालिकेला दिलेत. तब्बल 25 वर्षांनंतर अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या टक्केवारीत ऐतिहासिक नोंद झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत 61% मतदान झालं होतं आणि यावेळी अमरावती लोकसभेत 63.67% मतदान झालंय. मतदान वाढीसाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात राईट टू वोट या घोषवाक्याखाली महिलांनी बाईक रॅली काढली. यावेळी रॅलीमार्फत जनजागृती करण्यात आली आणि या रॅलीला पालघर वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी 9 गावातील शेतकरी आक्रमक झाले. सत्ताधारी भाजपविरोधात मतदान करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. हिंगोली जिल्हा पोलीस दलानं CCTNS या प्रणालीच्या कामकाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि क्राईम क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम या प्रणालीमध्ये चांगलं काम करत हिंगोली पोलीस दल नांदेड विभागात प्रथम आलंय. मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक न घेता शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आलाय. यंदापासून 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा लागू करण्यात आली. त्यात अनुत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्यात शहरी भागातील विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. 5वी किंवा 8वीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊन सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याच वर्गात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या 36 तासांच्या कालावधीत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागामार्फत हा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी समुद्रात जाणं टाळावं, यंत्रणांना सहकार्य करावं असं आवाहन पालिकेनं केलंय. राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवा खराब श्रेणीत पोहोचल्यानं नागरिकांना देखील प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. तर राजधानीमध्ये आज रिमझिम पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगावात शेतकरी मोठ्या प्रमाणात मूग पिकाची लागवड करतात. मात्र यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि उन्हामुळे पिकावरती परिणाम झालाय. मुगाचे पानं आणि शेंगा पिवळ्या पडू लागल्यात. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात उड्डाणपुलावरती सराईत गुन्हेगाराचा दिवसा ढवळ्या खून करून पसार झाल्यानं आरोपींना वाकड पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्यात. उर्वरित फरार 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळजवळच्या सगरे इथे मध्यरात्री बिबट्याचं दर्शन झालं. बिबट्याच्या हालचाली CCTV कॅमेरात कैद झाल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं लवकरात लवकर कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते.
छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. हत्येच्या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. मावळमधील काने गावातील एका गोठ्यातल्या गायीवरती अॅसिड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये गायीच्या पोटाला आणि पायाला इजा झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तसंच मुक्या प्राण्यावरती हल्ला करणाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी होती आहे. गोंदिया शहरातील फुलचूर नाक्याजवळ असलेल्या केमिकल गोडाऊनला आग लागली. आगीचं कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शहरातील सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक आणि जीवसंरक्षक सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. या धोकादायक वस्तूंचा साठा करून अग्निसुरक्षेची काळजी न घेतल्यानं अग्निशमन विभागानं 4 मिळकती जप्त केल्या. सांगलीच्या एरंडोलीमध्ये सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. नाशिकहून बेळगावकडे जात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं सुरक्षितपणे एका शेतात हेलिकॉप्टरचं लँडिंग झालं. बैलगाडा शर्यतीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग पाहायला मिळाला. नितीन मेरगळ या बैलगाडा मालकाची बारी जुंपतेवेळी जुंपेकरी हा बारी सुटून जुकाटाच्या मध्ये अडकला. या व्यक्तीनं चपळाई दाखवत थेट जुकाटाला घट्ट पकडून लटकत तसाच बैलगाडा घाट पार केला आणि या प्रसंगामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. मुंबई उच्च न्यायालयानं संरक्षित असलेल्या पीडीएफ फ्लेमिंगो तलावात येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी तसंच खारफुटीची कत्तल होणार नाही यासाठी दिलेल्या वचननाम्याचं सिडकोनं उल्लंघन केलं. त्यामुळे फ्लेमिंगोंचा मृत्यू होत असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला. आणखी अशाच काही बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.